तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप असलं पाहिजे. आपल्याला सर्वप्रथम हे समजलं पाहिजे की आपल्या मोबाईलचे स्पेसिफिकेशन काय आहेत. याला मी ओपन करतो ह्या ॲपला. पहा, याच्यामध्ये माझा जो मोबाईल आहे, या माझ्या मोबाईलमध्ये प्रोसेसर जो आहे तो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे 450. माझा जो मोबाईल आहे एकदम साधा मोबाईल आहे, साधारण त्याची किंमत सध्या 8-9 हजाराच्या आसपास किंमत आहे. सायोमी कंपनीचा MI रेडमी 5 म्हणून मॉडेल माझ्या मोबाईलचा आहे. कुठल्याच कंपनीचा ब्रँड मी इथं प्रमोट करत नाही आहे. इथे प्रत्येकाने प्रत्येक मोबाईलची स्पेशालिटी वेगळी वेगळी आहे आणि आपल्याला परचेस करताना आधी हे समजलं पाहिजे की आपल्या उपयोगासाठी हा मोबाईल आहे का, आपल्या स्पेसिफिकेशन्स आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत का आणि त्याची गरज आपल्याला तितका ताकदीचा मोबाईल आपण परचेस करतोय का. बऱ्याच वेळा आपण चांगले पैसे घालतो आणि घातल्यानंतर भ्रमनिरास होतो, किंवा कमी पैसे टाकतो पण त्याच्यात त्या गोष्टी करता येत नाहीत म्हणून भ्रमनिरास होतो, असं वाटतं थोडे पैसे जास्त गेले असते तर चांगला हँडसेट आला असता. तर मित्रांनो, CPU-Z हे ॲप आहे. हे CPU-Z ॲप तुम्हाला सगळ्यात पहिलं सगळ्यात आधी इन्स्टॉल करायचं आहे. या CPU-Z ॲपमध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की तुमचा प्रोसेसर नेमका कुठला आहे, त्याचं आर्किटेक्चर कुठलं आहे, म्हणजे त्याचं जे डिव्हाइसच्या ज्या पद्धतीने तो प्रोसेसर बिल्ड झालेला आहे, तर बिल्ड झालेला आहे त्याचं आर्किटेक्चर कुठलं आहे, त्याचं रिव्हिजन काय आहे, त्याचं प्रोसेस किती, त्याचं किती नॅनोमीटरमध्ये त्याची प्रोसेसिंग आहे, त्याचा क्लॉक स्पीड किती आहे. लक्षात घ्या, ऑक्टोकोर म्हणजे 8 कोर त्या प्रोसेसरमध्ये आहेत. उदाहरण म्हणजे सांगायचं झालं तर ह्याला 8 इंजिन आहेत जे प्रत्यक्ष काम करतात, कॅल्क्युलेशन्स करतात. आणि मी आधी पण सांगितलं, मायक्रोप्रोसेसर जो आहे तो वर्क्स ॲज अ ब्रेन ऑफ युअर डिव्हाइस, तुमच्या डिव्हाइसचा ब्रेन म्हणून तो काम करतोय. तर घेताना, परचेस करताना सर्वात आधी प्रोसेसरच कडे लक्ष द्यायचं आहे की आपल्या मोबाईलचा प्रोसेसर कुठला आहे, आपल्या प्रोसेसरवरती सध्या लोड किती आहे, GPU कोणी बनवलेला आहे. आता GPU हा वेगळा प्रकार आहे. CPU म्हणजेच मायक्रोप्रोसेसर आणि GPU म्हणजेच ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. तुमच्या कम्प्युटरचा, तुमच्या लॅपटॉपचा, तुमच्या मोबाईलचा CPU जितका महत्वाचा असतो अगदी तेवढाच महत्वाचा असतो GPU म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट. तुमच्या स्क्रीनवरती, तुमच्या मोबाईलवरती जर समजा तुम्हाला गेम्स खेळायच्यात आणि गेम्स तुम्हाला पॉवरफुली वापरायच्यात, ग्राफिक्स रिलेटेड काही प्रोग्राम्स तुम्हाला कंटिन्यू तुमच्या मोबाईलवरती चालवायचे आहेत, तुमच्या लॅपटॉपवरती ग्राफिक्स रिलेटेड काम करायचं आहे, व्हिडिओ एडिटिंग सारखे कामं करायचे आहेत, गेम्स खेळायचे आहेत, तर अशा वेळेस तुमच्या कम्प्युटरचा ज्याप्रमाणे प्रोसेसर महत्वाचा असतो अगदी त्याचप्रमाणे तुमच्या कम्प्युटरला किंवा तुमच्या डिव्हाइसला GPU सुद्धा महत्वाचा असतो. GPU ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट, हे GPU तुमच्या व्हिडिओला, तुमच्या व्हिडिओ रिलेटेड प्रोग्रामला ॲक्सलरेट करतं, जेणेकरून व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती अतिशय स्मूथ दिसतो, त्याच्यामध्ये जर्क्स जे आहेत ते जर्क्स जाणवत नाहीत आणि मूळ प्रोसेसरवरती त्याचा लोड येऊन मोबाईल हँग होत नाही. तर तुमच्या मोबाईलचा GPU किती आहे हे ह्या यादीमध्ये इथे दिसू शकतं. त्यानंतर पुढची गोष्ट असते, त्यानंतर महत्त्वाचं असतं ते म्हणजे सेन्सर्स. लक्षात घ्या, सेन्सरचा वापर आपल्याला खूप वेळा खूप ठिकाणी होतो. बऱ्याच वेळा आपण GPS वापरत असतो. GPS वापरत असताना आपण एखादा रूट काढतो आणि त्या रूटवरती त्या रूटला फॉलो करत जातो. मग आता ते GPS-च्या ॲपला तुम्ही कशा पद्धतीने पकडलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये जो मॅग्नेटोमीटर असतो तो मॅग्नेटोमीटर सांगतो की तुम्ही नेमका कोणत्या दिशेला, नॉर्थकडे पकडलेला आहे, तुम्ही साऊथकडे पकडलेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मोबाईलच्या सेन्सर सांगत असतात. मग तुम्हाला तुमच्या मोबाईल परचेस केल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कंपासचा ॲप डाउनलोड करता आणि कंपासचा ॲप डाउनलोड केल्यानंतर असं लक्षात येतं वर्कच करत नाही. तर ते वर्क का करत नाही आहे कंपासचा ॲप तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी, कारण त्याचा सेन्सरच तुमच्या मोबाईलमध्ये नाही आहे. यानंतर एक प्रॉक्सिमिटी सेन्सर असतो जो या बाजूला असतो मोबाईलमध्ये, जिथे आपला स्पीकरमध्ये कानाला स्पीकर लावल्यानंतर त्या स्पीकरच्या शेजारी एक सेन्सर असतो. ज्यावेळेस आपलं कॉलिंग चालू असतं मित्रांनो, बऱ्याच वेळा असं काही मोबाईलवरती जाणवतं की कॉल चालू असताना गालाचा जो टच आहे तो त्या बटनांना होतो आणि कॉल बंद पडतो. याचं कारण काय की तुमच्या मोबाईलमध्ये जो त्या संदर्भातला जो सेन्सर आहे जो सेन्स करेल की कान जवळ आलेले आहेत, एक कुठली तरी गोष्ट ह्या मोबाईलच्या जवळ आलेली, त्याच्यामुळे स्क्रीन जो आहे तो स्क्रीन ऑफ करायचा, असा सेन्सर तुमच्या मोबाईलमध्ये नाही आहे. प्रॉक्सिमिटी सेन्सर असतील, गिरोस्कोप असेल, मॅग्नेटोमीटर असेल, तर हे सगळे सेन्सर्स या ठिकाणी काम करतात आणि या सेन्सरची लिस्ट जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकतो. मित्रांनो, एवढं लक्षात घ्या,
सिटीज हे जे ॲप आहे, हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईल काय सध्या परिस्थिती आहे, परिस्थिती तुमच्या मोबाईलची तो तुम्हाला सांगणार. आता जसं आपण इथे मोबाईलच्या बाबतीत पाहतोय, कम्प्युटरच्या बाबतीत काय, कम्प्युटरच्या बाबतीत लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे स्टार्टचं बटन आहे, तुम्हाला कम्प्युटरचं आयकॉन तुमच्या मोबाईलवर, तुमच्या लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती तुम्हाला 100% दिसेल. तुमच्या कम्प्युटरच्या आयकॉनवर राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जायचं. मित्रांनो, प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर हा इथे काय दिसतंय, या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती विंडोज 7 अल्टिमेट आहे. त्यानंतर आपल्या कम्प्युटरचं जे रेटिंग आहे, किती ताकदीचा हा कम्प्युटर आहे, तो रेटिंग दाखवतोय 3.3. हा इंडेक्स 7.9 पर्यंत इम्प्रूव्ह होऊ शकतो, म्हणजे तुमचा कम्प्युटर किती ताकदवान आहे हे ताकदवान ते या ठिकाणी त्याच्या लिस्टिंगमध्ये येतं. आपल्या कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर कुठला आहे, आता मी जो वापरतोय सध्या लाईव्ह करण्यासाठी, तर माझा आहे इंटेल कोर i5 660, हे फर्स्ट जनरेशनचा i5 हा प्रोसेसर आहे. त्यानंतर याची जी रॅम आहे, ती रॅम मला इथे दिसते की 4 GB रॅम या ठिकाणी आहे. पुढे वरती घेतो, 4 GB रॅम जी आहे ती माझ्या कम्प्युटरची रॅम आहे. 64-bit ऑपरेटिंग सिस्टम इथे माझ्या कम्प्युटरची आहे. इथे 32-bit पण असू शकते किंवा 64-bit पण असू शकते. 32-bit जर ऑपरेटिंग सिस्टम असेल मित्रांनो, आणि तुमच्या कम्प्युटरला 3 GB पेक्षा जर रॅम जास्त असेल, म्हणजे 4 GB असेल, 6 GB असेल, 8 GB असेल, तर मित्रांनो 32-bit जी ऑपरेटिंग सिस्टम असते त्याला 3 GB च्या वर रॅम कळत नाही. तुमच्या कम्प्युटरची रॅम जर 3 GB जास्त असेल, तर ज्यांच्याकडून तुम्ही कम्प्युटर घेत आहे तर त्यांना एक रिक्वेस्ट करा की सर, इन्स्टॉल करताना जी ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करताल ती करा. येस, आपल्या कम्प्युटरचं, आपल्या लॅपटॉपचं कॉन्फिग्रेशन आपल्याला इथं समजलं पाहिजे की आपल्या कम्प्युटरची रॅम बरोबर तेवढी आहे का. आपल्या कम्प्युटरचा जो प्रोसेसर आहे, तो प्रोसेसर नेमका जो आपण खरेदी केला तोच आहे का. आता पुढचा प्रश्न आहे की आपल्या कम्प्युटरचं इतर हार्डवेअर कसं चेक करणार, इतर हार्डवेअरमध्ये काय काय आहे, आपलं डिस्प्ले अडॅप्टर कुठला आहे, त्याचबरोबर आपल्या कम्प्युटरची हार्ड डिस्क नेमकी किती आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जायचंय डिव्हाइस मॅनेजरमध्ये, आणि डिव्हाइस मॅनेजरमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कम्प्युटरचे जे ऑदर हार्डवेअर्स आहेत, इतर जे हार्डवेअरचे पार्ट्स आहेत, तर इतर हार्डवेअरचे पार्ट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. याच्यामध्ये तुमचं ग्राफिक्स कुठलं आहे, आपण घेताना लॅपटॉपला बरेच जण सांगतात की 2 GB ग्राफिक्सचं मी माझा लॅपटॉप घेतला आहे, माझ्या कम्प्युटरला मी 4 GB ग्राफिक्सचं कार्ड टाकलेलं आहे. तर त्या ठिकाणी तुमच्या ज्या कंपनीचं ग्राफिक कार्ड टाकलेलं किंवा त्या कंपनीचं स्पेसिफिकेशन तुम्ही परचेस करताना घेतलं होतं, तर ते परचेसिंगचं डिटेल्स तुम्हाला इथे दिसत आहेत का. त्यासाठी पुन्हा एकदा दाखवतो, आपण काय केलं होतं, आपण स्टार्टला क्लिक केलं, स्टार्टला क्लिक केल्यानंतर आपण कम्प्युटरवरती राईट क्लिक केलं आणि त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये गेलो. डेस्कटॉपवरती जो कम्प्युटरचा आयकॉन असतो त्यावर सुद्धा तुम्ही राईट क्लिक करू शकता आणि त्यावर राईट क्लिक करून सुद्धा तुम्ही याच पद्धतीने त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लॅपटॉपला, डेस्कटॉपला जे काही हार्डवेअर आहे त्याचे हार्डवेअरचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील, त्याचबरोबर ॲडिशनलचे हार्डवेअरचे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिव्हाइस मॅनेजरमध्ये दिसतील. आता या ठिकाणी जर डिव्हाइस मॅनेजरमध्ये तुम्हाला कुठलं येलो मार्किंग आलेलं असेल तर समजून घ्या त्याचे ड्रायव्हर्स प्रॉपरली इन्स्टॉल नाही आहेत. आता या ठिकाणी माझा जो कॅमेरा, या ठिकाणी जो USB कॅमेरा मला इथे घेतोय, शूट करतोय, तर तो कॅमेरासुद्धा मी USB पद्धतीने माझ्या कम्प्युटरला जोडला आहे आणि तो तुम्हाला इथे दिसतोय का. लॉजिटेक कंपनीचा HD वेबकॅम C310 हा वेबकॅम या ठिकाणी मी वापरतोय आणि त्याच्या साहाय्याने मी इथे तुमच्या समोर लाईव्ह येतोय. माझ्या कम्प्युटरला कोणतं कोणतं हार्डवेअर जोडलेलं आहे तर त्या हार्डवेअरची जी लिस्ट आहे ती लिस्ट मला या ठिकाणी दिसते. तर सर्वात प्रथम आपल्याकडे जे लॅपटॉप्स आहेत, आपल्याकडे जे डेस्कटॉप आहेत, आपल्याकडे जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलचं आपल्याला हार्डवेअर कॉन्फिगरेशन ओळखता आलं पाहिजे आणि हेच आपण ह्या पहिल्या सेशनमध्ये समजून घेतलेलं आहे. याच्यानंतर मी फक्त 5 मिनिटांचा ब्रेक घेतोय आणि 5 मिनिटानंतर रॅम नेमकी काय असते, इंटरनल मेमरी नेमकी काय असते, त्यांचं नेमकं फंक्शन काय असतं, हार्ड डिस्क नेमकी काय असते आणि त्या कशा ओळखायच्यात हे आपण पाहणार आहोत. 5 मिनिटांमध्ये परत एकदा पुन्हा एकदा जॉईन करू आपण इथे.